नमस्कार, मी भूषण करंदीकर, आपण पाहताय झी 24. शीना बोराच्या हत्येची नेमकी घटना जाणून घेण्यासाठी आरोपींना घेऊन रायगडला गेलेल्या पोलिसांना अखेर रिकाम्या हातानेच मुंबईला परतावं लागलं. 24 एप्रिल 2012 इंद्राणी मुखर्जी आणि तिचा दुसरा पती संजीव खन्ना यांनी इंद्राणीच्या चालकाच्या मदतीनं शीनाची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गेल्या 4 दिवसात क्षणाक्षणाला नवनवीन माहिती पुढे येते. प्रत्यक्ष घटनास्थळी काय आणि कसं घडलं याची माहिती प्रत्यक्ष आरोपींकडूनच जाणून घेण्यासाठी मुंबई पोलीस या तिघांना घेऊन दुपारी रायगडमधल्या गागोदे इथे गेले होते. मात्र तिथे आधीपासूनच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा होता, त्यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष घटनेचा आढावा आरोपींकडून घेता येऊ शकला नाही. परिणामी पोलिसांना कुठलीच खातरजमा न करता अखेर संध्याकाळी आरोपींसह मुंबईला माघारी परतावं लागलं. दरम्यान इंद्राणीनं आपल्याला वेडं ठरवण्यासाठी मानसोपचार तज्ञांचं खोटं सर्टिफिकेट तयार केल्याचा दावा तिचा मुलगा मिखाईलनं केला आहे. शीना हरवल्याचं जगासमोर आणण्याच्या तयारीला मिखाईल होता. भविष्यात सारं कारस्थान उघडं पडेल या भीतीनं आपल्याला वेडं ठरवण्याचा घाट इंद्राणीनं घातला होता असा आरोप मिखाईलनं केलाय. विशेष म्हणजे इंद्राणीच्या घरात एक भली मोठी बॅग सापडली आहे, त्यामुळे इंद्राणी आपल्यालाही मारणार होती या मिखाईलच्या आरोपाला बळ मिळत आहे. शीना बोरा हत्या प्रकरणामध्ये असलेलं प्रत्येक पात्र पोलिसांच्या रडारवर आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्येक जण खोटं बोलतोय आणि याच कारणामुळे शीना बोरा मर्डर केस अजूनही उलगडलेली नाही. रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. शीना बोराचा भाऊ मिखाईल बोरा हा पण आता पोलिसांच्या रडारवर आलाय का, पाहूयात हा रिपोर्ट. शीना खून प्रकरण, पहिलं पात्र मिखाईल बोरा, नातं शीना बोराचा भाऊ, आरोप सत्य लपवलं. शीनाचा खून झाला त्या दिवशी म्हणजे 24 त्याच दिवशी त्याची आई इंद्राणीनं शीनाला संपवण्याचा प्लान बनवला. शीना के भाई मिखाईल बोरा का दावा है कि उसे भी इंद्राणी मुखर्जी ने इसी घर में लाकर मारने की कोशिश की गई थी. ये पीटर मुखर्जी का मार्लो निवास है, मध्य मुंबई के वर्ली इलाके में पॉश इलाका है जहां पीटर मुखर्जी रहते हैं. ऐसा मिखाईल वोरा का दावा है कि उसे भी शीना वोरा के बाद मारने की साजिश रची गई थी. शीना हत्या प्रकरण समोर आल्यानंतर 26 ऑगस्टला मिखाईलनं हे सांगितलं की त्याला शीनाचा खून झालाय हे माहीतच नव्हतं. त्याला वाटत होतं ती जिवंत आहे. I was told every time I asked her, my mother, oh, where is Sheena? Then she used to say she is in US, she got a job in US, she is well settled now and she doesn't want to contact you because she want to get settled and come back here. मात्र मिखाईलनं दिलेली ही साक्ष 3 दिवसातच बदलली. मिखाईल किती खोटं बोललाय त्याचा हा पुरावा. मिखाईल असा दावा करून सांगतोय की त्याला शीनाच्या मृत्यूची बातमी मीडियाकडून कळलीय. तर दुसरीकडे ह्याच मिखाईलनं पोलिसांना सांगितलं की ज्या दिवशी शीनाचा खून झाला त्या दिवशी म्हणजे 24 एप्रिलला तो स्वतःच्या घरी होता, ज्या घरी शीनाची हत्या केल्यानंतर इंद्राणी आणि संजीव खन्ना पोहोचले होते. मात्र इंग्रजी वर्तमानपत्र द टेलिग्राफचा दावा आहे की 7 मे 2012 रोजी शीनाच्या मृत्यूनंतर तिच्या नावे राजीनामा देणारा हा मिखाईल आहे. शीना हत्या प्रकरणी मिखाईलच्या भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. शीनाचा खून झालाय हे मिखाईलला माहीत होतं? पैशाच्या हव्यासापोटी मिखाईलनं खरं लपवलं? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मिखाईल बोरा नंतर त्या दरम्यान जे पात्र शीनाच्या सर्वात जवळ होतं ते म्हणजे राहुल मुखर्जी. राहुल मुखर्जी ही खरं बोलत नाहीये आणि हे सिद्ध झालं ते एका पासपोर्टमुळे. कसं पाहूयात. शीना खून प्रकरण, पहिलं पात्र राहुल मुखर्जी, नातं शीना बोराचा प्रेमी आणि सावत्र भाऊ, आरोप खरं लपवलं. शीना बोरा मर्डर केस मध्ये राहुल मुखर्जीचा मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 2 वेळा जबाब नोंदवलाय. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार राहुलच्या म्हणण्यानुसार त्याचं आणि शीनाशी त्याचं जवळचं नातं होतं आणि 2012 नंतर त्याला फक्त शीना शिक्षणासाठी अमेरिकेला गेल्याचं माहिती होतं. मात्र राहुल खोटं बोलतोय हे पोलिसांनीच स्पष्ट केलं. दिस इज शीना बोराचा जो पासपोर्ट आहे वो हमने देहरादून से आज रिकवर किया. राहुलचा खोटारडेपणाचा पुरावा. राहुलने पोलिसांना सांगितलं की शीना अमेरिकेत असल्याचं इंद्राणीने त्याला सांगितलं. मात्र शीना बोराचा पासपोर्ट राहुल मुखर्जीच्या देहरादून इथल्या घरीच सापडलाय. राहुल मुखर्जीच्या मामाने दावा केला होता की शीना राहुल बरोबर देहरादून मध्ये तिच्या आई सोबत फार्म हाऊस वर आली होती. आता त्याच फार्म हाऊस गुले शबनम मध्येच शीनाचा पासपोर्ट मिळालाय. शीनाचा पासपोर्ट आपल्याच घरी आहे हे राहुलला माहीत नव्हतं.
बिना पासपोर्ट शीना अमेरिकेला जाऊ शकते का इतकंही राहुलला माहिती नव्हतं का? ब्युरो रिपोर्ट झी मीडिया। शीना बोरा हत्या प्रकरणी आता पीटर मुखर्जी रडारवर आहेत। पीटर मुखर्जींकडे शंकेची सूज येण्याचं कारण म्हणजे पीटर मुखर्जींचं खोटं समोर आलंय। शीना बोराचा पासपोर्ट देहरादूनला सापडलाय आणि देहरादूनमध्येच पीटर मुखर्जी यांची पहिली पत्नी आणि त्यांचा मुलगा राहुल मुखर्जी राहतात। शीना बोरा मर्डर मामले में शक की सुई अब पीटर मुखर्जी की तरफ भी घूम रही है। ऐसा इसलिए हो रहा है क्योंकि पीटर मुखर्जी का झूठ सामने आ रहा है। मुंबई पोलीस कमिशनर राकेश मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार शीना बोराचा पासपोर्ट देहरादून इथे सापडलाय। देहरादून जिथे पीटर मुखर्जीची पहिली पत्नी शबनम आणि मुलगा राहुल मुखर्जी राहतात। शीना बोरा का जो पासपोर्ट है वो हमने देहरादून से आज रिकवर किया है। जेव्हा शीनाचा पासपोर्ट देहरादूनला राहुलकडेच होता तर राहुल मुखर्जी आणि पीटर मुखर्जीने इंद्राणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरी कसा? पीटर मुखर्जीने सांगितलंय की तपासात ते पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहेत, मात्र त्यांना जेव्हा केव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल त्या त्यावेळी त्यांचे वकील त्यांच्या सोबत असतील। मुंबई पोलिसांनी राहुल मुखर्जीची आतापर्यंत 2 वेळा चौकशी केली आहे तर पीटर मुखर्जी यांचा लेखी जबाब नोंदवलाय। आता प्रश्न आहे की हत्या झालेल्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल 2012 ला पीटर मुखर्जी जाणीवपूर्वक देशाच्या बाहेर होते का? या दृष्टिकोनातूनही पोलीस आता तपास करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई। आपण बताए शीनाची मर्डर मिस्ट्री। मुंबई पोलिसांनी शीना बोराच्या खून प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जीसह तिच्या ड्रायव्हरला जेरबंद केलं। इंद्राणी मुखर्जी ही आयएनएक्स मीडियाची संस्थापक आणि स्टार इंडियाचा माजी सीईओ पीटर मुखर्जीची पत्नी असल्यानं हे प्रकरण हाय प्रोफाईल बनलं। पोलिसांच्या म्हणण्यानुसार इंद्राणीनं शीनाचा खून करण्यापासून ते तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतचं प्लॅनिंग केलं होतं। एका उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ आईनंच आपल्या मुलीच्या खुनाचा कट रचला आणि तो अंमलात देखील आणला। शीना बोरा मर्डर मिस्ट्री, एक अत्यंत गुंतागुंतीचं खून प्रकरण। रक्ताची नाती आणि नात्यांचा खून, एक असं प्रकरण ज्यामध्ये जन्मदात्या आईनं आपल्या मुलीचा खून केला। या हाय प्रोफाईल प्रकरणात आरोपी आहे इंद्राणी मुखर्जी। इंद्राणी मुखर्जी ही आयएनएक्स मीडियाची संस्थापक आहे, तसंच ती स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जीची पत्नी अशीही तिची समाजात ओळख आहे। मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात एक उच्चपदस्थ महिला किलर बनल्याचं उघड झालं असून तिनं आपल्या पोटच्या तरुण मुलीचा खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाची मोठ्या चलाखीनं विल्हेवाट लावली। त्यासाठी इंद्राणीनं खुनाचं षडयंत्र रचलं होतं। ऑगस्ट को खार पुलिस स्टेशन में एक आर्म्स एक्ट केस रजिस्टर हुआ। उस केस में एक अक्यूज्ड पकड़ा गया और उस अक्यूज्ड की जब इन्वेस्टिगेशन इंटरोगेशन हुआ तो उस अक्यूज्ड ने एक मर्डर केस की कबूली दी। मंगलवारी 3 तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी इंद्राणीला अटक केली। या चौकशीत शीनाच्या खुनाची माहिती उघड झाली। 2012 मध्ये शीना बोरा अचानक बेपत्ता झाली होती, तेव्हापासून पोलिसांसाठी ही केस एक गुढ बनली होती। मात्र अखेर 3 वर्षांनंतर पोलिसांना शीनाच्या खुनाचे धागेदोरे मिळाले आणि त्यानंतर या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी आणि ड्रायव्हर श्याम रायचा सहभाग असल्याचं उघड झालं। शीनाचा खून करून तिच्या मृतदेहाची रायगड जिल्ह्यातल्या जंगलात विल्हेवाट लावल्याची माहिती खबऱ्यानं पोलिसांना दिली होती। ही तीच जागा आहे जिथं शीनाचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंद्राणीच्या वाहन चालकाला चौकशीसाठी बोलावून घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली। या चौकशी दरम्यान इंद्राणीचा वाहन चालक श्याम रायनं खुनाची माहिती दिली। शीनाच्या खून प्रकरणात सुरुवातीला शीना ही इंद्राणीची बहीण असल्याची माहिती समोर आली, मात्र वास्तव काही वेगळंच होतं। शीना ही इंद्राणीची मुलगी होती। इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीनंही शीना ही इंद्राणीची लहान बहीण असल्याचा दावा केला होता। शीना माझ्या पत्नीची लहान बहीण आहे असं मला गेल्या 15 वर्षांपासून माहीत आहे।
मात्र ती बहीण नसून ती मुलगी असल्याचं मला माहीत नव्हतं. पीटर मुखर्जीला शीना आणि इंद्राणी यांच्यातल्या नात्याविषयी खरंच काही माहिती नव्हतं का, हा खरा सवाल आहे. शीनाचा भाऊ आणि इंद्राणीचा मुलगा मिखाईलनं यावर प्रकाश टाकला आहे. Time I asked my mother, oh, where is Sheena, where is Sheena? Then she used to say she is in US, she got a job in US, she is well settled now and she doesn't want to contact you. Sheena Bora khun prakranat polisanni Indranicha purvashramicha pati Sanjeev Khanna la tabyat ghetla ahe. Tasas Indrani Mukherjee ani ticha driver yancha virodhat khun karne ani purave nashta karnyacha gunha dakhal karnat ala ahe. Rakesh Trivedi sah bureau report Zee Media Mumbai. शीनाचे तिचा सावत्र भाऊ राहुल मुखर्जीशी प्रेम संबंध होते आणि त्यांच्यातल्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता, त्यामुळेच इंद्राणीनं शीनाचा काटा काढल्याचं तिचा भाऊ मिखाईलनं सांगितलंय. पोलिसांनी पीटर मुखर्जीची पत्नी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा ड्रायव्हर श्याम राय या दोघांना समोरासमोर बसवून त्यांची चौकशी केली. शीनाच्या खून प्रकरणी मुंबई पोलिसांनी इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना यालाही कोलकातामधून चौकशीसाठी मुंबईत बोलावून घेतलं. शीनाचा भाऊ मिखाईल बोरानं शीनाच्या खून प्रकरणी एक महत्वाची माहिती दिली आणि ती म्हणजे शीनाचं राहुलशी प्रेम प्रकरण होतं आणि त्यामुळेच तिचा खून केल्याचा दावा मिखाईलने केला. राहुल हा इंद्राणीचा पती पीटर मुखर्जीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. शीना आणि तिची आई इंद्राणी यांच्यात नेहमी भांडणं होत असल्याचा दावा राहुलनं केलाय. तसंच शीनाचे त्याच्याशी असलेले संबंध इंद्राणीला मान्य नव्हते. पोलिसांनी इंद्राणीच्या ड्रायव्हरची चौकशी केली आणि शीना बोरा खून प्रकरणातील त्याच्या सहभागाचं कारण समोर आलं. आपल्या मालकिणीच्या प्रतिष्ठेखातर आपण शीनाच्या खुनाच्या षडयंत्रात सहभागी झाल्याचं श्याम राय यानं कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. यानंतर इंद्राणी मुखर्जीविषयी एका पाठोपाठ एक अनेक गौप्य स्फोट होत गेले. इंद्राणी वयाच्या 16व्या वर्षीच घर सोडून गेली. 2 वर्षानंतर ती घरी परतली तेव्हा तिला 2 मुलं होती. 1990 इंद्राणीनं दावा केला की सिद्धार्थशी तिचा पहिला विवाह झाला. शीना आणि मिखाईल ही आपली मुलं नसल्याचं सिद्धार्थचं म्हणणं होतं. सिद्धार्थ नाकारल्यानंतर इंद्राणीनं मुलांना बोरा हे आडनाव दिलं. वयाच्या 20व्या वर्षी इंद्राणीनं संजीव खन्नाशी दुसरं लग्न केलं. वयाच्या 29व्या वर्षी इंद्राणीनं पीटर मुखर्जीशी तिसरं लग्न केलं. अशा प्रकारे इंद्राणीच्या आयुष्यातील अनेक राज जगासमोर आलेत. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. शीनाचा मृत्यू 2012 झाला, त्यापूर्वी तिने आपल्या फेसबुक अकाउंटवर कोणते फोटो टाकले होते आणि तिच्या फेसबुक अकाउंटचं स्टेटस काय होतं पाहूयात. शीना बोराच्या मर्डर मिस्ट्री संदर्भात अनेक रहस्य उघड होऊ लागली आहेत. शीनाच्या फेसबुक प्रोफाईलमधून तिच्या जीवनातील काही घटनांचा अंदाज बांधता येतो. आम्ही शीनाच्या फेसबुक प्रोफाईलवर नजर टाकली असता काही गोष्टी नजरेस पडल्या. त्यावेळी शीनाच्या जीवनात नेमकं काय सुरू होतं हे तुम्हाला शीनाच्या फेसबुकमधल्या फोटोवरून लक्षात येईल. शीना बोराचा खून झाला असला तरी सोशल मीडियावर तिच्या आयुष्यातील अनेक क्षण पाहायला मिळतात. हे शीनाचं फेसबुक प्रोफाईल असून तिच्या फ्रेंडलिस्टमध्ये असल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. हे फोटो दिवाळीचे आहेत. 22 ऑक्टोबर 2011 हे फोटो आहे. 9 एप्रिल 2013 रोजी राहुल मुखर्जीनं या फोटोवर कमेंट केल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर भलेही शीना ऍक्टिव्ह दिसत असली तरी तिच्या प्रोफाईलमध्ये केवळ मित्रमैत्रिणीच पाहायला मिळतात. तिचं कुटुंब कुठंच दिसत नाही. तिच्या खऱ्या आयुष्यातही तेच चित्र होतं. शीनाच्या फेसबुकवर आई वडिलांचा उल्लेख दिसत नाही, तसंच भाऊ बहिणींचाही उल्लेख नाही. आई इंद्राणीसोबत तिचा एकही फोटो नाही, तसंच पित्याचाही उल्लेख दिसत नाही. शीनाच्या या फोटोत अनेक प्रश्न दडले. शीनाच्या हातावर मेहंदी दिसतीये. फेसबुकवर शीना गुडबाय म्हणतीये. तसंच तिचा मृत्यू एक मोठं रहस्य बनलाय. राकेश त्रिवेदी आणि पूजा मक्कडसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतो. बातम्यांसाठी आपण पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. We'll be right back.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।